बाप्पा आले घरा, घराचे मंदिर झाले पहा। गणपति बाप्पा आले घरा, घराचे मंदिर झाले पहा। स्वागत देवाचे करू चला, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ते गणरायाच्या आगमनाकडे। कोकणात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होतो। गणेश मूर्ती शाळेत देखील मूर्ती घडविणे व रंगकाम करण्याचे काम रात्र जागर करून केली जातात। प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्त्यांना शासनाने बंदी घातली होती, मात्र आता पुन्हा एकदा निर्णयात बदल केल्याने गणेश मूर्तिकारांतून समाधान व्यक्त होत आहे। या संदर्भात देवगड तालुक्यातील मोंड येथील गणेश मूर्तिकार बाळा कोयंडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे महाराष्ट्र माझाचे जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील लोके यांनी, पाहूयात। संपूर्ण कोकणात हा महत्त्वाचा सण आहे आणि गणेश चित्र शाळेत मूर्तिकारांची गणेश मूर्ती रंगवण्याचे काम, गणेश मूर्ती घडविण्याचे काम चालू आहे। रात्रंदिवस मेहनत करून आज मूर्तिकार मोठ्या मेहनतीने गणेश मूर्ती रंगरवण्याचे काम करताना दिसत आहे। मी आत्ता आहे देवगड तालुक्यातील मोंड येथील बाळाकोंडे यांच्या गणेश चित्र शाळेत। यांच्या ही आता पाचवी पिढी येथे कार्यरत आहेत। पाचव्या पिढीतूनही गणपती घडवण्याचं काम अजून पिढीच्याच गणेश शाळेची परंपरा त्यांनी जपलेली आहे। मी आज त्यांच्या माझ्यासोबत ते आहेत। आज बऱ्याच प्रमाणात पूर्वी मातीच्या मूर्ती होत्या आणि आज मात्र मोठ्या प्रमाणात प्लॅस्टरच्या मूर्तींची मागणी आज वाढलेली आहे। दिवसाकडे जसं बदलत जातं त्याप्रमाणे प्लॅस्टरच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। जरी गेल्या वर्षी शासनाने जरी बंदी प्लॅस्टरच्या मूर्तींना घातली असली तरी मात्र त्यात थोडीशी सवलत दिली आहे, त्यामुळे मूर्तीकारांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे। माझ्यासोबत आहेत बाळा कोंडे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या काय सांगाल याबद्दल। शासनाने आज जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आणि तुमची कितवी पिढी आज गणेश चित्र शाळेत कार्यरत आहे? नमस्कार। पहिल्या प्रथम तुमच्या महाराष्ट्र माझा चॅनलचे मी स्वागत करतो। आज आमची नाही म्हटलं तरी पारंपरिक पंजोबा आजोबा त्याच्यानंतर बाबा आता मी काम करतो, चौथी पाचवी पिढी आता काम करते आमची, तर त्यामध्ये त्यावेळी कसं होतं पहिली सर्व शाडू मातीच्याच असायच्या सर्व मूर्त्या, म्हणजे जवळजवळ 100%। हळूहळू हे क्रेज वाढत गेलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं, रेखीवपणा असते, सुंदर असतात परत हलके असतात, पण ते करता आता ज्यावेळी मध्यंतरी असा प्रॉब्लेम झाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी प्लॅस्टर नको सगळीकडनं आवाज उठला जात होता। वेगवेगळे संस्था वेगवेगळे सगळे आवाज उठत, पण त्याच्यामागे ते बोलतात त्यांचं पण चुकी झालं, पण ते काय माहिती आहे की त्याच्यामागचं दुसरी पण बाजू बघा ना। आज महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये या गणेशोत्सव हा मोठा सण मानला जातो। पूर्ण आज मुंबईमध्ये पुरा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आपल्या हिंदूचंही मोठा आनंदाचा आणि एवढ्या बघा तुम्ही आता ह्या महागाईची दगद लोक कंटाळले आहेत, महागाईला कंटाळले आहेत। महागाईच्या परिस्थितीमध्ये कितीही महागाई होऊ दे तरी पण लोक गणेशोत्सव हा कोकणात तर अगदी दाम दुप्पट मजेत आनंदात केला जातो। का? त्यावेळी माणूस खिशात नसला तरी उष्ण पसनं करून करतो। एवढं फक्त एकच राहिलं महाराष्ट्रात पुऱ्या, तर जर कोकणात तर आहे पुऱ्या महाराष्ट्रात गणपतीतच, आणि त्यामध्ये मग हे वेगवेगळ्या संस्था बोलायचे मातीचा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे, पण आजची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्राचं किंवा आता पेन आहे आमचं माहेरघर पेन आहे गणपतीचं पुऱ्या महाराष्ट्रात। आज तिथून जवळजवळ भरपूर म्हणजे 350-400 लाखच्या आसपास अधिक मूर्त्यांची देवणघेवण होते। कच्च्या मूर्त्या इथे आणतात किंवा व्यापारी आणतात आणि त्यामध्ये की नाही, आता तुम्ही आताच बघितलं उदाहरण, आता तुम्ही म्हणताय मातीच्या पाहिजेत पण मागणी तसा पुरवठा होऊ शकत नाही। एवढ्या मूर्त्या महाराष्ट्रात ना आज एक्सपोर्ट होतात, बाहेर जातात येतात, तर मातीची मूर्ती न्यायला धोकादायक, जरा त्याला धक्का लागला काय झालं तरी मातीची मूर्ती मोडते। आणि कोकणात मोठी खड्ड्यांची समस्या, कोकणामध्ये कुठे आता तुम्ही सगळीकडे बघितलं रस्त्यांना एवढे खड्डे आहेत की चाक अक्कर उत्त अशी परिस्थिती आहे खड्ड्यात, म्हणजे गणपती आता नेताना लोकांना आम्हाला टेन्शन वाटायला लागलं। जरी प्लॅस्टरची मूर्ती असली तरी ती पण शेवटी मोठ्या खड्ड्यांमध्ये मोठ्या हचक्यांमध्ये हे होऊ शकते, काही त्याला म्हणजे हे होऊ शकतं
अशी परिस्थिती आज सगळीकडे आलेली आहे. कोकणात पुरे मुंबईवरनं बघा काय परिस्थिती आहे. मुंबईचे खड्डे लोक मुंबईतनं पेनमधनं पण मूर्त्या आपल्या कोकणामध्ये आणतात. तर हे अशी रस्त्यांची महामार्गांची परिस्थिती आजची बघली ना खूप वाईट वाटत आहे. म्हणजे एवढं सगळं असून खड्ड्यामय सगळीकडे आणि आता इथे पण बैठला गावात सगळीकडे खड्ड्यांचे रस्ते आहेत. त्यामुळे रस्त्यांना मलमपट्टी तर होतच नाही वेळोवेळी सांगतात पण नाही. आणि त्यामध्ये जर मातीची असली तर आणखी हालत बेकार होणार. तर त्यामुळे आता तुम्ही म्हणताय की मातीची पाहिजे मातीची पाहिजे म्हणत होते पण आता बघितला मूर्तिकारांवर केवढं संकट आलं आहे. आता अवेळी पाऊस मोठा जो पाऊस आला पाणी भरलं हमरापूरला तिथे मूर्तिकार अक्षरशः आता त्यांना आत्महत्या करायची. कारण तू पण कर्ज उचलतो फायनान्स घेतोय त्यात कारागिरांची समस्या कारागीर आता मिळत नाही माती शाडू कामाचे कारागीर भेटत नाही आणि नवीन कारागीर तयार होत नाही. त्यामुळे त्या मूर्तिकारांच्या एवढ्या समस्या आहेत की आज त्यांचं लाखो करोडांचं नुकसान झालं आहे. त्याला जबाबदार कोण कुठून देणार ते आता गणपती. काही वेळा अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथून पण कोकणातनं सगळ्या मूर्तिकार संघटनेनी मूर्त्या पेनला पाठवल्या आहेत. काही वेळा पाण्याचे तिथं पाणी भरतं त्यावेळी इथून मूर्त्या आम्ही पेनला पाठवलेल्या आहेत. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळं प्लास्टर आता खरोखर सरकारने जो निर्णय घेतला आहे प्लास्टरच्या मूर्तींना जे परमिशन दिलं खरोखर त्यांचं कौतुक आहे अभिनंदन आहे आमच्या मूर्तिकार संघटनेतून. आम्ही त्यांचं कौतुक करतो. कारण काय प्लास्टरची मूर्ती न्यायला सोपी हलकी रेखीव सुबक आणि काही एक नाही. त्याला म्हणजे तुम्ही जरी आता हे केलात ना पाण्यामध्ये टाकलात तर तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो. मी एक साधा प्रयोग केलेला आता मी तो लवकरच तुम्हाला दाखवीन. दोन बॉटल घेतल्या मी त्या एका बॉटलमध्ये माती टाकली शाडू माती एका बॉटलमध्ये मी प्लास्टर ऑफ पॅरिसचे हे टाकले पीस टाकले आणि त्याला मी खालून पाईपलाईन टाकले म्हणजे काय ते झरे दाखवले. तुम्हाला मी हा डेमो पुढच्या दाखवणार आहे लाईव्हमध्ये. तर जे ज्या गाय पीसमध्ये मी मातीचे शाडू मातीचे पीस टाकले होते ते पाईप सगळे चोकअप झाले. म्हणजे काही कालांतराने जर असं झालं तर पाण्याच्या झरे प्रवाह बंद होऊ शकतात. पण ज्या ठिकाणी मी प्लॅस्टरचे पीस टाकले तिथं आज जवळजवळ 15-20 दिवस झाले त्या बॉटलमधलं सगळं पाणी व्यवस्थित चालू आहे. याचा अर्थ काय प्लॅस्टरचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे धोका नाही आहे. आणि आता परत सरकारने ज्यावेळी सांगितलं त्यातलं ते घटक कमी केलेलं आहे मूर्तिकार पेनला त्याने ते विरघळणार थोडंसं म्हणजे जे हार्डनर होतं ते कमी करून आता विरघळणार आहे. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आणि खरोखर हा शासनाचा असा निर्णय चांगला आहे की खरोखर कौतुकास्पद आहे जो घेतला तो निर्णय. आपण बघितलं तर प्लॅस्टर हे खूप महत्त्वाचं आहे मूर्तिकारांना तो परवडणारा विषय आहे. आणि गणेश मूर्तीचे खर्च जे आपल्या ज्या भाविक घरी नेतात त्यांना तो परवडणारा विषय आहे. मात्र अशा वेळी ज्या प्लॅस्टरच्या मूर्ती आहेत त्याचं विघटन होत नाही ही एक समस्या होते. त्यामुळे मोठी पर्यावरणाची हानी होती ह्यासाठीच त्या पूर्ण मूर्त्यांना बंदी घातली होती. मात्र आज मात्र हे कमी केलं आहे. मात्र आता मात्र पर्यावरणातील काय स्थिती असेल काय सांगा. नाही पर्यावरणामध्ये बदल होणार शेवटी प्रत्येकाची पण जबाबदारी आहे ना. तुम्ही एका गणपतीवर बोलता पण तुमची जबाबदारी किती आहे. पर्यावरण म्हणतो ज्यावेळी एखादं सरकार एखाद्या केमिकलच्या कंपन्यांना परमिशन देतं ते सगळं सांडपाणी ड्रेनेज येतं समुद्राला तिथे पर्यावरण येत नाही. फक्त गणपतीवर महाराष्ट्राच्या एका सणावर पर्यावरण येतं तो वर्षातनं एकदा 365 काय एकदा विसर्जन होतं. मग तिथे कुठे पर्यावरणाची हानी. मला तर काय वाटत ते की ती पोचणार नाही. गणपतीमुळे पर्यावरणाचा काय विषय नाही. पर्यावरण सांभाळायचं तर आपला मेन म्हणजे आपल्याकडे आहे. आपणच पर्यावरण म्हणतो. आज आपण झाडं किती लावतो प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी झाडं किती लावतो. बरोबर आहे. पर्यावरण पाहिजे आपण स्वतः झाडं लावा. पर्यावरण तिथेच वाढणार आहे सर्व शुद्धीकरण होणार आहे खूप काही आहे त्याच्यामध्ये. आणि नुसतं गणपतीवर पर्यावरण बोलणे हा विषय मला तर काय खरं वाटत नाही. कारण तो एक दिवसाचा विषय आहे. आज जवळजवळ वर्षातनं ते 2 दिवस सोडले तर वर्ष 365 जवळजवळ केमिकलचं पाणी वाहत आहे हो. ते त्याचं केमिकलचं पाणी वाहत आहे सगळं वाहत आहे. त्याने सगळे झरे ब्लॉकच होतात तिथे केमिकल कुठे जाते. 2 वर्ष कोरोना महामारीत गेली. कोरोनाच्या महामारीत सर्व बघितलं तर आज सगळं कमी परिस्थितीत गणेश उत्सव साजरा केला होता. तुमच्या सगळं मूर्तीकारण सर्वांनाही संकट आली. गणेश चतुर्थी हा उत्सव छोट्या प्रमाणात साजरा केला गेला. आज मात्र विस्तार कोरोनानंतर जे गेल्या वर्षी यावर्षी विस्तार वाढलेला दिसतो. आज बघितलं तर
यापूर्वी ज्या शाडू मातेच्या मूर्त्या होत्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि आज मात्र प्लॅस्टरच्या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसत आहे. तुमच्या गणेश चित्रशाळेत बघितलं तर बहुतांशी 95% म्हणताय तुम्ही तेवढ्या प्लॅस्टरच्या मूर्त्या आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुबक अशी पाहिजे त्या आकर्षक डिझाईनमध्ये त्या मूर्त्या मिळत आहेत त्यामुळे आज ग्राहक ती मूर्ती स्वीकारतो आहे. काय सांगाल याबद्दल? ग्राहकांची पसंती आज बदलत जाते. ग्राहकांची पसंती म्हणण्यावर पहिलं कसं माहिती आहे, त्यावेळी जुन्या काळात माणसं होती गावात, कोकणात गावात प्रत्येक कुटुंबात दोन दोन चार चार. आजची अशी परिस्थिती आहे, दहावी झाला गेला मुंबईला, ग्रॅज्युएट झाला मुंबईला. गावामध्ये आता प्रत्येक घरामध्ये एखादी म्हातारी नाही तर एखादा म्हातारा असतो. मग त्याला तो बिचारा मुंबईला आला तर बरा, त्याला रजा रजेचे प्रॉब्लेम्स हे शासनाचे एवढे जाच आहेत की त्यांना रजा भेटत नाही, ज्याने एन टायमावर रजा भेटत नाही. मग त्यावेळी बिचारी ती म्हातारी असते. मग मला सांगा, शाडू मातीचा गणपतीचं तिचं असेल तर तिच्या घरी नेणार कोण? आजच्या परिस्थितीत शाडू मातीचं कोण आम्हाला भेटत नाही, डोक्यावर घेत नाही अशी परिस्थिती. त्यामुळे ही प्रत्येकाची मानसिकता बदलत आता चालली आहे की बाबा नाही, त्याच्यापेक्षा मग माती प्लॅस्टरचा बरा, हलका गणपतीने मोठा मला मिळतो आणि आकर्षक, त्यामुळे प्लॅस्टरकडे सगळे वळले आहेत. परत किमतीमध्ये बघितलं तर तुम्ही म्हणताय शाडू माती पाहिजे, इकडे तर तुम्ही उत्खननार बंदी घालताय. म्हणजे शाडू माती ही शेवटी माती उत्खनन आहे, जमिनीतनं काढली जाते. मला माहिती आहे आम्ही हीच माती जवळजवळ 35 किलोची 40-45 किलो या 15-20 वर्षापूर्वी 45-60 रुपयाने आम्ही घेत होतो. आज तीच माती आम्हाला 250-300 रुपयाने हे सगळं महाग होत चाललं आहे. कारण काय, उत्खननावर बंदी आहे, माती भेटत नाही. कारण तुम्ही म्हणता वाळू काढू नका, तशीच ही जमिनीतनं काढली आहे, मग त्याला पण बंदी आहे, मग माती महाग होत चालली, मग मूर्त्यांचे दर वाढले, कारागीर समस्या आहे. मग शासन ज्यावेळी म्हणतं की तुम्हाला असं जर वाटते तर माझं तर म्हणणं आहे एक मूर्तीकार म्हणून, आज आमच्यापर्यंत पिढीपर्यंत ठीक आहे, इथून पुढचा जो काळ आहे तो जर तुम्हाला असे हे टिकवायचं असेल पा गणपती किंवा काय मूर्तिकला किंवा कला जर टिकली पाहिजे तर उत्सवच टिकवायचा असेल पुढे तर किंवा संपवायचं असलं तर मग तुमच्यावरच आहे. जर टिकवायचं असेल तर मूर्तिकार म्हणून माझा एक विनंती आहे शासनाला की जसे आता इंजिनियर घडता डॉक्टर घडता बरोबर, त्यासाठी तुम्ही लक्ष देताय. मूर्तिकार एखादा समजा शिक्षणात कमी असेल पण त्यातनं तो मूर्तिकार जर बनवायचा असेल तर त्याला त्यासाठी कार्यशाला पाहिजे. जसे तुम्ही ITI आहे त्यामध्ये कुठेतरी एक असे वर्ग पाहिजे किंवा एक विषय पाहिजे की खरोखर 100 मुलात 2-4-5 मुलं जर का चित्रकार होत असेल किंवा मूर्तिकार तर त्यांना पुढे यायला पाहिजे, त्यांना कार्यशाळा तुम्ही दालनं उघडी करून द्या. कारण आज JJ Art आहे, सगळे मोठमोठे आर्ट स्कूल आहे, पण आज अशी परिस्थिती आहे की तिथे ग्रॅज्युएट पाहिजे. समजा एखादा ग्रॅज्युएट नाही आहे, शिकलेला नाही आहे पण कमी शिकलेला आहे पण त्याच्याकडे कला खूप आहे, असे खूप मुलं मागे पडली आहेत आज कोकणात. असे माझ्या तर नजरेत खूप कलाकारांनी खूप मोठमोठे कलाकार या भूमीत लपलेले आहेत पण त्यांना व्यासपीठ नाही म्हणून ते मागे आलेले आहेत. काय सांगाल आता तुमच्या पुढची जी तुमचे चिरंजीव दोन्ही चिरंजीव आहेत तेही गणेश मूर्ती चांगल्या पद्धतीने घडवतात, एकाने तर अप्रतिम अशी डिझाईन वगैरे आर्टवर्क वगैरे करतो, काय सांगाल याबद्दल? सांगायचं म्हणजे जशी आमचं बाळकडू हे आता पारंपरिक आलेलं आहे त्यामध्ये आता ह्या असे वेगवेगळे जात आता हे प्रत्येकाचे. तसंच आता तुम्हाला एक सांगतो, आता हे आम्ही कर्ज बँकेचं फायनान्स घेतो, सगळं बँकेचं फायनान्स घेतो. आता RBI ने एक रूल काढला, समजा त्याचं एखादं कुठचं कर्ज थकीत असेल तर ते पण कर्ज थकीत म्हणजे तो NPA दाखवतं. आत्ताच मी काल त्या बँकेमध्ये जाऊन विचारून आलो, हा शासनाचा थोडक्यात जात. आता समजा माझं कारखान्याला मी लोन घेतलं आहे, त्याचं माझं चालू आहे, तिथं जर थकीत आहे ठीक आहे, पण मी गणपतीसाठी आता 5 लाख रुपये काढलं ते पण थकीत दाखवतात. पण तुम्ही म्हटलं 15 वर्ष पाटील माझं रेकॉर्ड बघा ना, 15 वर्षामध्ये रेकॉर्ड कारखान्याचं क्लिअर आहे, मग तिथे नाही, मग तुम्ही एक त्याच्याबरोबर आम्हाला भेटीच द्या. म्हणजे ते आता आणखी दंड बसला त्या कर्जाचा, असं हे शासनाचं सगळं विचार. म्हणजे ते आता आणखी दंड बसला त्या कर्जाचा, असं हे शासनाचं सगळं वेगवेगळी धोरणं चाललेली आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणताय की माझा आता मोठा मुलगा आता तो BSc IT करतो साईश, तो पण 3D पेंटर आहे, आर्टिस्ट आहे,
पण मला माझी 1% इच्छा नाही की तो मुत्री कलेकडे वळावं, कारण आता परिस्थितीच अशी झाली आहे की नाही प्रत्येकाच्या पोटाला चिमटा आहे. मग आता तू जर शिकलेला आहे, आर्टिस्ट आहे, पण आता आय टी सेक्शनचा माणूस त्याला आम्ही पोटाला चिमटा काढून आता एवढं शिक्षण दिलं, तर मग तू कुठंतरी बाहेर गेला तर हे आम्हाला रोजीरोटी मिळेल, कारण आज परिस्थिती बिघडत चालली. आता छोटा मुलगा आहे माझा, तो हुशार आहे, तो पण गणपती तुम्ही म्हणताय गणपती कामात हुशार आहे, आता तो 6वी पिढी येईल ती, तो हुशार आहे. ते आत्ताच त्याने महाराष्ट्र राज्याची मूर्तिकार संघटना, महाराष्ट्र राज्य, त्याच्या स्पर्धा होती गणांक 2023 ठाण्याला झाला कार्यक्रम दिघे साहेबांच्या याला, तर त्याच्यामध्ये ते मी पोस्ट एक बघितली नी त्यालाच नाव मी ऑनलाईन टाकलेलं, तर त्याने आज राज्यात 3रा क्रमांक घेतला हाती मूर्ती मातीकाम हाती मूर्ती बनवण्यामध्ये. एकनाथ शिंदे साहेब आलेले, त्यांच्या पीएकडनं त्याचा सत्कार पण झाला. म्हणजे आम्हाला पण वाटतं मुलांना घालावं, पण जर असं जात सारखं शासनाचे जात प्रत्येक ठिकाणी जर होत राहिले तर मग कठीण मूर्तिकारांना कठीण परिस्थिती होईल. मग हळूहळू मूर्तिकार दुसरीकडे वळतील अशी परिस्थिती आज होत चाललेली आहे. त्यात करून आत्ता जो शासनाने निर्णय घेतला की खरोखर प्लास्टरला परमिशन दिली, प्लास्टर आणा किंवा मुंबईच्या ठिकाणी त्यांना जमीन जागा गाळे जागा उपलब्ध करून दिले, खरोखर शासनाचे पुन्हा एकदा आभार. असं जर शासनाने काहीतरी त्या हे केलं, आता किती आता जर जसे पारंपरिक आता आता नाट्यक नाटककार हे आपले काय ते पार दशावतार सर्वांना पेन्शन दिली जाते, तशी मूर्तिकारांना पण शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर ते सगळं चालू केलं तर हे सगळं टिकेल आणि हे चालू राहील. रेवते बाळा पोंडे यांनी सांगितलेलं आहे की शासनाच्या ज्या जाचकटी आहेत त्या जर त्यांनी शिथिल केल्या आणि मूर्तिकारांना जर पेन्शन दिली तर भविष्यातही गणेश मूर्ती जे घडवण्याची जी चित्रशाळा आहे ती भविष्यातील पिढी देखील चांगल्या पद्धतीने चालू ठेवेल आणि गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने टिकेल. नाहीतर प्लॅस्टर आणि मातीचे गणपती या वादातच कधीतरी गणेश मूर्तिकारांची संख्या गणेश चित्रशाळांची संख्या कमी होईल आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं यांनी खंत त्यांनी आज व्यक्त केली आहे. महाराष्ट्र माझ्यासाठी स्वप्नील लोके.